हाय गाइज, नमस्ते। पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, कारण आज भार्गवचा बर्थडे आहे। हो ना भार्गव? हाँ। हॅपी बर्थडे टू यू। थँक यू एव्हरीवन। थँक यू। ओके, आज याचा बर्थडे आहे म्हणून आम्ही बाहेर चाललोय। खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत याच्यासाठी। आणि आज 24 डिसेंबर आहे, आज ख्रिसमस इव्ह आहे, तर सगळीकडे खूप सारी गर्दी असणार आहे बाहेर। तरी पण आम्ही मास्क आणि सगळं हँड सॅनिटायझर वगैरे घेऊन चाललोय सोबत। हो ना भार्गव? तर उद्या इकडे पूर्ण दिवस सुट्टी असणार आहे, कारण 25 डिसेंबर ख्रिसमसमुळे। आणि आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सगळी शॉप्स वगैरे बंद होतात, मग नंतर उद्या पूर्ण दिवस सुट्टी। त्यामुळे आम्ही थोडं लवकर चाललोय, त्याच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेतलेले आहेत। आणि त्याच्यासाठी आता केक घ्यायला चालले मी आणि भार्गव। सो चला तुम्ही पण आमच्यासोबत। इकडे नवीन कोरोनाचे 2 वेरियंट सापडलेत, वेगवेगळे टाईपचे कोरोना पेशंट सापडलेत, तर त्यामुळे लंडन पूर्ण ख्रिसमसच्या दिवशी लॉकडाऊनमध्ये आहे। लिव्हरपूल अजून लॉकडाऊनमध्ये नाही आहे, लिव्हरपूल टीयर 2 मध्ये आहे। त्यामुळे आम्ही म्हणजे आनंदात आहोत, कारण लॉकडाऊनमध्ये परत अडकणार नाही। आणि बाहेर जाताना आम्ही मास्क वगैरे सगळं घालून जातो, आणि बाहेर जाताना आम्ही सगळे रूल्स फॉलो करतो, कारण कोरोनामुळे। तुम्ही पण करत जा। तर मी आणि भार्गव आलो इकडे जवळच्या मॉलमध्ये, तिथे आम्हाला काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या। पण इकडे सुद्धा बाहेर रांग होती, कारण ख्रिसमस ईव्ह असल्यामुळे खूप सारी गर्दी होती बाहेर। आणि हा भार्गव माझ्या मागे पुढे सगळीकडे पळत होता, आई मला हे पाहिजे ते पाहिजे त्याची लिस्ट काही संपतच नव्हती। आणि विशेष म्हणजे त्याला खूप सारे बलून्स घ्यायचे होते। सगळीकडे सगळ्या शॉपमध्ये तो एकटा फिरत होता आणि मी त्याच्या मागे मागे। शेवटी मग त्याला इथे त्याच्या आवडीचं स्पायडरमॅनचा हेलियम बलून मिळाला। हेलियम बलून मिळाला। त्यातही तो कन्फ्यूज होता, त्याला त्याचा फेवरेट पेपा हवा होता की पीजे मास्क। तर शेवटी त्याने पीजे मास्कही घेतलं आणि पेपा पिगेही घेतलं, स्पायडरमॅनचा बलून घेतला। आणि आता आम्ही आलो आहे भार्गवचा केक कलेक्ट करायला। त्याची केकची ऑर्डर दिली होती। हे केक बॉक्स नावाचं शॉप आहे, असं एकमेव शॉप आहे लिव्हरपूल सिटी सेंटरमध्ये जे विदाऊट एगचे केक बनवतात। तर त्याचा केक कलेक्ट करायला इथे आलो आहे, आणि त्याची आवडती थीम जंगल थीम आम्ही केकसाठी सांगितली होती। आता आम्ही आलो आहे हा दुसरा हेलियम बलून इथून घ्यायला। हे पाऊंडलँड म्हणून एक शॉप आहे तिथे। तर यांच्याकडनं आम्ही 2 दिवसापूर्वी एक बलून नेला होता, आणि आमच्या दोघांनाही काही कल्पना नव्हती, भार्गव आणि मला, हेलियम बलून वरती जातात हवेमध्ये, आणि त्याच्याकडनं चुकून तो रस्त्यात वरती गेला सुटून। आणि तो एवढा वरती गेला की म्हणजे तो हातीच नाही लागला आमच्यानंतर। भार्गव खूप रडत होता त्यामुळे की माझा बलून गेला, तो माझा पहिला बलून होता, असं तसं त्याने सांगितलं। मग नंतर आम्ही ह्या शॉपमध्ये आलो, आणि ह्या लेडीने एवढी छान लेडी होती ही, बोलली की मी तुम्हाला एकदम व्यवस्थित पॅक करून देते, म्हणजे तो उडून जाणार नाही। आणि तिने छान बिन बॅग का होईना पण मस्त पॅक करून दिला, आणि आम्ही व्यवस्थित तो घरी घेऊन गेलो। इथे भार्गव माझी रेकॉर्डिंग करत होता, खूप हवा सुटली होती आणि काहीतरी फुटेज हवं होतं, म्हणून तो त्याच्याकडे मी फोन दिला होता आणि तो रेकॉर्डिंग करत होता। Thank you so much. Thank you.
Thank you. Happy birthday. Thank you. Hi guys, मी आणि भार्गव थोड्या वेळा सगळं केक आणि सगळी शॉपिंग करून आलो, कारण इकडे आज 4 वाजता संध्याकाळची ख्रिसमस इव्ह असल्यामुळे संध्याकाळी 4 वाजता सगळे शॉप्स वगैरे बंद होतात, त्यामुळे आम्ही लवकर आलो आणि घरी येऊन सगळी आवरावर चालू आहे, सगळी तयारी चालू आहे. भार्गवच्या बर्थडेला आम्ही तसं जास्त लोकांना इन्व्हाइट केलेलं नाही, म्हणजे भार्गवच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलेलं नाही, कारण इकडे कोरोनाचे नवीन 2 वेरियंट सापडलेले आहेत आणि लिव्हरपूल सध्या टियर 2 मध्ये आहे आणि लंडन वगैरे सगळं लॉकडाऊन मध्ये आहे ख्रिसमसच्या दिवसामध्ये. त्यामुळे आम्ही कोणालाही बोलून रिस्क घेतलेली नाहीये, म्हणून आम्ही एक छोटासा घरच्या घरीच बर्थडे सेलिब्रेशन करतोय भार्गवचं. आणि आता आमच्याकडे सगळी तयारी चालू आहे, घरात फुगे वगैरे सगळे फुगवायचे चाललेले आहेत. इकडे भार्गव आणि त्याचे पप्पा फुगे फुगवत आहेत आणि भार्गव से हाय टू एव्हरीबडी. भार्गव, आर यू एक्साइटेड? भार्गव, यस यस, आणि आम्ही इकडे त्याचे गिफ्ट रॅप करून ठेवलेले. आमचे घरचे इकडे नाही आहेत, म्हणजे भार्गवचे सगळे फ्रेंड्स, सगळे आमचे नातेवाईक सगळे इंडियात आहेत. मी थोडस त्याच्यासाठी इंटरेस्टिंग काहीतरी करतोय. हा भार्गवसाठी मी बर्थडे बॅच आणला होता, याच्यावरती लिहिले इट्स माय बर्थडे. आणि खाली वाफ फाड खाल्लो. आम्ही जे 2 हेलियम बलून आणले होते, म्हणजे फ्रेम वरती एक लावलेला आहे आणि इकडे एक रेड कलरचा दिसतोय, ते दोघांची हवा गेली होती माहीत नाही, अचानक एवढे जपून आणले होते घरी येताना आणि ऑटोमॅटिक त्याची हवा गेली होती. तर आम्ही तेच विचार करत होतो हे ठेवायचे की नाही, पण हे बलून्स तर भार्गवला खूप आवडत होते, मग आणल्यासाठी आणले आणि ते थोडेसे अरेंज करून तसेच ठेवले. नंतर मग ह्या झिरमळ्या यांचा टर्न होता. शेवटी मग त्या हेलियम बलूनला त्यात थोडीशी हवा भरली, अजून आम्ही अजून त्याला थोडंसं फुगवला आणि तो जरा चांगला टमटमीत दिसायला लागला आणि मग नंतर वरती स्टिक केलं. मग नंतर ह्या ज्या लेस होत्या त्यांना अडकवलं व्यवस्थित छानपैकी आणि त्याच्यानंतर बलून्स आणि स्टिकर्स त्याच्यावरती व्यवस्थित सगळं लावलं. हे आमचं छोटंसं डेकोरेशन होतं, भार्गवही खुश व्हावा आणि त्यालाही छान वाटावं आम्हालाही छान वाटावं म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला होता. आता राहिले होते बर्थडे बॅनर लावायचे. एका पॅकेटमध्ये 3-3 बर्थडे बॅनर आले होते, आम्हाला माहिती नव्हतं त्यात 3 आहेत एका बॉक्समध्ये म्हणून. मग ते खूप जास्त होते आणि त्याचं काय करावं समजत नव्हतं, म्हणून आम्ही ते एकावर एक स्टिक केले आणि ते व्यवस्थित दिसायला लागले. नंतर तोपर्यंत भार्गवची इकडे गडबड चालूच होती, त्याचं अरेंजमेंट चालूच आहे, सगळे बलून्स एकमेकांना जोडतोय
आणि माझा फेवरेट ब्लू बलून, माझा फेवरेट हा बलून, इकडे लावा तिकडे लावा, म्हणजे त्याचं त्याची वेगळी सेपरेट तयारी चालू आहे. तो आमच्यात नाहीच आहे असं वाटतंय. आणि आता राहिलेलं सेलिब्रेशन पुढच्या व्लॉगमध्ये.